मी एस पी एन एफ इथे करतो. माझं नाव आहे हिरगप्पा शरणप्पा कुंभार, मुक्कमपोत सातंदिवनी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. मी एस पी एन एफ गेल्या 6 वर्षापासून करतो आहे आणि ह्यावर्षी 2-3 वर्ष म्हणजे या ठिकाणी माल भेटत नव्हतो. मी यावर्षी जाळी आणलेली आहे. जाळी कसं आहे, 1 इंच 8 इंचची जाळी आहे, याच्यामध्ये पक्षी जात नव्हते आणि कुठली माल खराब होत नाही. ही नेम जाळी पूर्ण बागामध्ये घातलेलं आहे 1 एकरसाठी. ती चांगली आहे आणि खाली गवत आहे. असं गडाचाही साईज आहे. जी घड आहे दाखवतो मला, जी घड आहे असलं आहे. जे पहिल्यांदा काय होत होतं, सगळे काही पक्षी 25-30% खात होते आणि त्याच्यामध्ये खाल्ल्यानंतर ते लेबरनं खर्च येत होतं, आपल्याला माल कुजत होतं. आता या जाळीमुळे आपल्याला माल काही नुकसान झालं नाही. खाली पण घड येतं काही ठिकाणी, तुम्ही दाखवतो तिकडे या तिथं बघा, खाली निघतो, खाली पण घडायचं आहे. काय खात नाही, पहिला कोल्हं खात होते, कुत्रं खात होते आणि पक्षी इथे खाली येऊन बसत होते. काय सगळीकडे बघून घ्या तुम्ही, असं जाळी पूर्ण घडलेलं आहे, कुठलीही माल खराब झालेला नाही. आणि असा माल आहे, हा माल आहे बघा तुम्ही, खाली एकदम जमिनीवरपर्यंत आहे. जी घड आहे जमिनीपर्यंत घड आहे. हा जाळीमुळे आज माल काही झालं नाही, गवतामध्ये आहे. आणि ही जाळी कडेला असं शिवून घेतलेलं आहे. मी बघू शकता तुम्ही, जसं पूर्ण रानाचं जाळी सायने घालून घेतलं मी पूर्ण रान. आणि कुठली माल खराब झालं नाही. आणि असं गवत आहे, पक्षी बघा तुम्ही कधी कसं आहे, एक बी असं माल खालेलं नाही. हे 1/2 इंचचं आहे, तुम्ही बोर्ड दाखवतो असं साईज कसा आहे म्हणून. बघून घ्या एवढी बारीक जाळी आहे. मला बिजापूरला भेटलेलं आहे. चौकशी करा कुठे भेटत असेल. बघा इथे खाली आहे, सुकून रान घालून घेतलो मी. असं माल आहे आणि वर जाळी असल्याने कुठलीही पक्षी आत येत नाही, असं शिवून घेतलेलं आहे. दोन्ही जेंट केलेलं आहे. चवळी आहे त्यामध्ये, ही मिरची, त्यामध्ये मग हराळे आहे. सुभाष पाळकर नैसर्गिक शेती करतो गेल्या 6 वर्षापासून आणि ही माल हैदराबादला चालले. सध्या तोडणी चालू आहे. चवळी आहे, झाडावरती गेलेली आहे. या ठिकाणी दोन जाळी आहेत. इथं चवळी आहे, ही चवळी जाळी आहे. दोन्ही जाळी असं मी सेंटर मध्ये जेंट केलेलं आहे पूर्ण रान. ಇದು ಓಕೆ ಮಾಡ್ರು
ही सीमा लैब लिया वर्षाची झाडा मध्ये गेलेले देख पप्पा झाडत मला दाखवत कसं आहे तर बघा दोडका असेल तो लाल ने आपण उठलेलं आहे मध्ये एक पप्पा झाड आहे पपईला असं सेंटरमध्ये शिवून घडलेले जाळे फडून धन्यवाद।